ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। यड्राव येथे एकावर धारदार शस्त्राने वार, शहापूर पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल। यड्राव तालुका शिरोळ येथे शुल्लक कारणावरून वाद निर्माण करत तिघांनी धारदार शस्त्राने वार केल्याने एक जण जखमी झाला। विकास निमिनाथ पडियार वय वर्ष 25 राहणार पडियार वसाहत यड्राव असं जखमीचं नाव आहे। त्याच्या फिर्यादीवरून शहापूर पोलिसात बाळू पडियार, सुमन पडियार व शेखर पडियार सर्व राहणार पडियार वसाहत यड्राव या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, विकास पडियार व बाळू पडियार हे दोघेही यड्राव तालुका शिरोळेतील पडियार वसाहतीमध्ये राहण्यास आहेत। मंगळवार रात्रीच्या सुमारास बाळू पडियार हा मद्यप्राशन करून विकास याच्या घराजवळून निघाला असताना शेजारीच राहणाऱ्या किशोर पडियार याने बाळूला रस्त्याच्या पलीकडे सोडण्यास विकासला सांगितले। त्यानुसार विकासने बाळूला सोडले असता बाळूने त्याला शिवीगाळ केली। त्यावेळी त्याकडे दुर्लक्ष करून विकास घरी परतला होता, परंतु रात्रीच्या सुमारास बाळू, सुमन व शेखर पडियार हे विकास पडियार यांच्या घराजवळ आले व त्यांनी शिवीगाळ सुरू केली। यावेळी धारदार शस्त्राने विकास याच्या मानेवर बरगडीवर वार केल्याने त्यामध्ये विकास जखमी झाला। तर भांडण सोडवण्यास आलेल्या विकास याच्या आईलाही सुमन व शेखर यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली, तसेच जिवंत सोडणार नाही अशी धमकीही दिली। या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर विकास याच्यावर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। महानगर न्यूज साठी इचलकरंजी हून इजाज खान पठाण।